नमस्कार नमस्कार। हे राजशेखर पाटील यांच्या शेतात हे आज विजिटर्स आलेले आहेत। सर आपण कुठून आलात? अंबड तालुका जालना जिल्हा। बर बर बर। तुम्ही? मी अंबड मधून आलो। प्रॉपर अंबड। तुम्ही प्रॉपर? सर तुम्ही कुठून आला? मी लातूर। बर। मी अंबड तालुका जिल्हा जालना। मी सोलापूर। मी सोलापूर। आपलं नाव काय सर? माझं नाव संदीप जाधव, सोलापूर वरून आलो मी। बर सर। तुम्ही गौतम? तुम कहाँ से आए? कर्नाटक से। कर्नाटक से? डिस्ट्रिक्ट बागलकोट। डिस्ट्रिक्ट बागलकोट। सर तुम्ही? सोलापूर। सर गौतम जी क्या लग रहा है यहाँ आके? यहाँ आके आगे हमारा आर्थिक परिस्थिति जो है उत्तम हो सकता है। तो तुमने कितना एकड़ बांस लगाने के सोचा है? 10 एकड़ का। 10 एकड़ कर्नाटक में लगाना चाहते हैं? तो तुम 20,000 पौधे लेके जाने वाले हो? हाँ जी। ठीक है, ये जो मैं बता रहा हूँ आइडिया, एक पौधे से 100-200 बांस आते हैं, ये सच है? ये एकदम सच है सर। बांबू फार्मिंग से आदमी रिच हो सकता है, ये सही है? ये सही है, सही है। ठीक है सर, तुमचं काय ओपिनियन? सर नमस्कार, मी संदीप जाधव सोलापूरहून आलोय आणि तुमचे व्हिडिओ पण मी पाहिले होते आणि मला अतिशय छान वाटतंय आज या ठिकाणी येऊन। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांना अजून मला वाटतं बांबूविषयी कदाचित माहिती नसावी। एक चांगलं काम तुम्ही करताय राजशेखर पाटील सरांना मी त्याबद्दल सगळ्या शेतकरी बांधवांकडून धन्यवाद देतो। आणि शेतीमध्ये धान्य पिकवलं पाहिजे हे खरं आहे, पण शेतीमध्ये धान्यच पिकवलं पाहिजे आणि त्याचा मक्ताच आपण घेतला असं जे शेतकऱ्यांनी एक मनामध्ये रुजवून ठेवलेलं आहे, मला वाटतं ती संकल्पना इथं आल्यावर मोडीत काढली पाहिजे। आणि पैसा कसा मिळवला पाहिजे हे इथं आल्यावर मला कळायला लागलेलं आहे। आज आपल्या भारतामध्ये 20-30 हजार कोटीचा बांबू पर वर्षाला आयात होतो, 12,000 रुपये। आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करतो, तर हे शेतीचं जंगल करून शेतकरी छान पैसे करू शकतोय हे ह्याच्यावर तुमचं बरोबर आहे। आणि मला निश्चित वाटतं की आता सध्या जे शेतकरी करतात त्यांना कदाचित फक्त गरजा पूर्ण होत आहेत, पण हे जर बांबू शेती केली तर स्वप्न पूर्ण होतील। चालतंय चालतंय। थँक्यू सर। चालतंय चालतंय। हा बोला बोला। तुम्ही कोरोडो बांबू लागण करायची झाली तर नियोजन? हा कोरडवाहूला पावसाळ्यात रोप लावायचे। बांबूचं रोप लावलं तर ते एकदा लावलं तर मरत नाही, परंतु त्याचे जर पैसे करायचे असतील तर त्याला पाणी दिलं पाहिजे, जेवढं पाणी द्याल तेवढं ते पळतं। जर तुम्ही रोप लावलं कोरडवाहू शेतकऱ्यांनी तर त्याला पैसे 4-5 वर्षांनी मिळतात किंवा 3 वर्षांनी मिळतात, पण जो शेतकरी फुल पाणी देतो त्याला ते पैसे लवकर मिळतात। तुझं नाव काय? माझं नाव अक्षता पाटील। मला काय मला वाटतं की ह्या बांबूच्या शेतीवरून ना माणसांना म्हणजे खूप काही उपयोग होऊ शकतो, जे बांबूपासून जे काही प्रोडक्ट्स तयार होतात ना त्या प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला फायदा होऊ शकतो। आणि फार्मर्सला कसं आहे आजकाल बाकी पिकांकडून काही नुकसान झालं तर काही भेटू नाही शकत, पण बांबूकडून भेटणारच। ओके थँक्यू। अजून कोणाला बोलायचं काय? ठीक आहे, मी राजशेखर पाटील। माळ रानावर जर लावलंच तर आजपर्यंत ते पडीक शेती म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, परंतु जी शासनाची असो की आपल्या मालकीची असो ती शेती असून सुद्धा उत्पन्न न देणारी, तर जर अशा माळ रान शेतीवर आपल्या संकल्पनेतून हे बांबू शेती जर केली तर निश्चितच त्या शेतकऱ्यालाही फायदा होईल आणि त्याच्या आर्थिक उन्नतीलाही फायदा होईल। तर हे कितपत चांगलं राहील की माळ रानावर जर लावलं तर जिथं पाणी नाही तिथं जहां घास आता आहे वहां बांस आता आहे, म्हणजे जिथं गवत येत आहे तिथं बांबू येत आहे। फक्त माळ रानावर ज्याला लावायचंय त्यांनी थोडेसे खड्डे व्यवस्थापन चांगलं करायचं, खड्डे चाऱ्या चांगल्या घ्यायच्या आणि तिथं रोपं लावायचे पावसाळ्यात। पावसाळ्यात ते रोप चांगले 5-5, 4-4 फूट येतात। एकदा लावलेलं रोप मरतच नाही, फक्त पळत नाही, म्हणजे कोरडवाहू शेतीला सुद्धा बांबू शेती हे वरदान आहे। नमस्कार, मी राजशेखर पाटील आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो। थँक्यू।